नमस्कार तर आज आपण पाहणार आहोत चार ऑगस्ट रोजीच्या चालू घडामोडी केंद्र सरकारने कोणत्या देशाकडून आयात कमी करण्यासाठी व देशांतर्गत उत्पादन वाढवण्यासाठी लॅपटॉप टॅबलेटच्या आयातीवर निर्बंध घातले आहेत चीन भारतात चीनकडून किती टक्के इलेक्ट्रॉनिक्स यंत्रे आणि जैविक रसायने आयात होतात पासष्ट टक्के भारताने दोन हजार बावीस तेवीसमध्ये किती अब्ज डॉलरची लॅपटॉप संगणकची आयात केली आहे पाच पॉईंट तेहत्तीस अब्ज डॉलर महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी कोणाची नियुक्ती झाली आहे विजय वडेट्टीवार विजय वडेट्टीवार यांची महाराष्ट्र विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी कितव्यांदा नियुक्ती झाली आहे दुसऱ्यांदा मुद्रित माध्यम आणि नियतकालिके नोंदणी विधेयक दोन हजार तेवीस हे कोणत्या कायद्याची जागा घेणार आहे मुद्रित माध्यम आणि बुक नोंदणी कायदा अठराशे सदुसष्ट ना धो महानौर यांचे नुकतेच निधन झाले ते कोणत्या क्षेत्रात कार्यरत होते साहित्य क्षेत्रात ज्येष्ठ कवी ना धो महानौर यांना कोणत्या साधी पद्मश्री पुरस्कार मिळाला होता एकोणीसशे एक्क्याण्णव साली ज्येष्ठ कवी ना धो महानौर यांना साहित्य अकादमी पुरस्कार कोणत्या वर्षी मिळाला होता दोन हजार साली ज्येष्ठ कवी ना धो महानौर हे महाराष्ट्र विधानपरिषदचे किती वेळा सदस्य राहिले होते दोन वेळा भारताच्या तेवीस वर्षाखालील पुरुष फुटबॉल संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी कोणाची नियुक्ती झाली आहे क्लाईफोर्ड मिरांडा सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सर्वच रुग्णालयात गरीब व गरजू लोकांना मोफत उपचार देण्याचा निर्णय कोणत्या राज्याच्या सरकारने घेतला आहे महाराष्ट्र रिलायन्स इंडस्ट्रीजने फॉर्च्यून ग्लोबल पाचशेच्या यादीत कितवे स्थान पटकावले आहे यावर्षी फॉर्च्यून ग्लोबल पाचशेच्या यादीत भारताच्या किती कंपन्यांचा समावेश आहे आठ कंपन्यांचा फॉर्च्यून ग्लोबल पाचशेच्या यादीत इंडिया ऑइल कॉर्पोरेशनने कितवे स्थान पटकावले आहे चौऱ्याण्णव बँक ऑफ इंग्लंडने मुख्य व्याजदरात पाव टक्के वाढ करून किती टक्के केला आहे पाच पॉईंट पंचवीस टक्के एस अँड पी ग्लोबल अहवालानुसार भारताचा सेवा क्षेत्राचा पी एम आय निर्देशांक जुलै महिन्यात किती गुणावर पोहोचला आहे बासष्ट पॉईंट तीन भारताचा जुलै महिन्याचा सेवा क्षेत्राचा पी एम आय निर्देशांक कोणत्या वर्षानंतरचा सर्वोच्च निर्देशांक आहे दोन हजार दहा वर्षानंतरचा जागतिक ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धा कोठे होणार आहेत बुडापेस्ट भारतातील किती विमानतळ शंभर टक्के हरित ऊर्जेवर सुरू आहेत पंचावन्न विमानतळ अमेरिकेच्या प्रसिद्ध इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाचे देशातील पहिले कार्यालय कोठे सुरू होणार आहे पुण्यामध्ये राज्यसभेने सागरी क्षेत्र दुरुस्ती विधेयक दोन हजार तेवीस मंजूर केले आहे त्यानुसार सागरी क्षेत्रात खनिज उत्पादनासाठी निश्चित किती वर्षाच्या कालखंडासाठी परवाना देण्याची तरतूद करण्यात आली आहे पन्नास वर्षाच्या कालखंडासाठी चॅनलवर नवीन असाल तर अजून अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा